मित्रांनो, आता कितीही पाऊस येऊ दे, केवढाही मोठा पाऊस येऊ देत, आपल्या कोकणामध्ये केवढाही मोठा पाऊस पडू दे मित्रांनो, आपल्या राजापुरात बाजारपेठेत पाणी भरणार नाही, कारण आपल्या राजापूर महापूर येणार नाही. त्याचं कारण आता तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. तर मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव आपल्या महाकोकण या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप वेळ गेला, मध्ये खूप गॅप पडली, कारण थोडं माझं वैयक्तिक काम असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अर्जुन नदीजी या पात्रात आलेलो आहोत. आणि आता जे हे लोकेशन आहे ते आहे पुंडलिकाचं मंदिर. आपण पाहता इकडे ओंकारला सांगेन मी पुंडलिकाचं मंदिर दाखव, त्या अगोदर आपण मंदिरा दर्शन घेऊया त्या इकडे. तर मित्रांनो, तुम्ही पुंडलिकाचं मंदिर आपण रस्त्यावरून पाहिलं असणार, परंतु आतमध्ये येऊन तुम्ही पुंडलिकाचं दर्शन कमीच लोकांनी घेतलेलं असेल. तर आपण आज आधी सुरुवातीला आपण पुंडलिकाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण आता पुंडलिकाचं दर्शन घेतलेलंच आहे, तर आता आपण मूळ मुद्द्याकडे आपण आता वळूया. आपण सुरुवातीला मी नमस्कार करून घेतो. हा, तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते अर्जुना नदीच्या पात्रात आलेलो आहोत. आपण पाहत आहात ह्या नदीमध्ये गाळ उपसण्याचं काम चालू आहे. आता जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे, पाहताय आपण. तर मित्रांनो, आपण पाहताय हे आपली अर्जुना नदी आहे, ही समोर दिसते आपली अर्जुना नदी आहे. आणि ह्या नदी पात्रातील आता ते गाळ उपसाचं काम जवळजवळ आता आटपत आलेलं आहे. आपण पाहता ही नदी खूप आता जे पात्र आहे नदीचं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हे पात्र केलेलं आहे. रुंदीला पण खूप मोठा आहे. मित्रांनो, आता आपण तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. तुम्हाला पूर्वी जो गाळ होता जी नदीची जी लेवल होती तुम्हाला लक्षात येईल. हे जे पट्टा दिसतोय गाळाचा, वरचा जो गाळ उपसलेला आहे तो बाजूला केलेला आहे तो गाळ आहे. आणि जो खालची पट्टी दिसते तो थोड्या उंच हा गाळ पूर्ण नदीमध्ये होता. तो आता जवळजवळ 3 फूट एक अंदाजे 3-3.5 फूट आता खोल गाळ उपसलेला आहे. आणि पात्र देखील आता खूप रुंद केलेलं आहे. आपण पाहता ही उंची आपल्याला लगेच लक्षात येईल. तर सुरुवातीची जी पातळी आहे ती आपण पाहत आहात नदीची. हे समोर दर्गा दिसतोय. आणि ही जी नदीची पातळी आहे ती सुरुवातीला एवढी होती. आणि आता गाळ उपसल्यानंतर आपण पाहत आहात खूप मोठं असं पात्र तयार झालेलं आहे नदीचं. आणि समोर आहे ते आपलं कोंडेतडला जोडणारा हा ब्रिज आहे. आणि इकडे समोर जी मोठी इमारत दिसते ते आपलं रयत शिक्षण संस्थेचं पूर्वी जे कॉलेज होतं ते आता नवजीवन कॉलेज आहे तिथे आता. तर आपण पाहत आहात हा राजापूरचा आहे परिसर. निसर्गरम्य असं वातावरणामध्ये वसलेलं असं हे राजापूर आपलं शहर. तर आता मित्रांनो, मला असं वाटतं की आता कितीही जरी पाऊस आला आपल्या कोकणामध्ये आणि महापुराची परिस्थिती जरी आपल्या कोकणामध्ये आली किंवा राजापुरामध्ये आली, तर मला वाटतं की एक माझं असं वैयक्तिक मत आहे की बाजारपेठेमध्ये पाणी भरणार नाही. परंतु थोडीशी शंका घेण्यासारखं एवढंच आहे की हा जो गाळ उपसलेला आहे तो गाळ नदीच्या म्हणजे कडेला असं बाजूला करून ठेवलेला आहे. कदाचित एक शंका आहे की जर मोठा पाऊस पडला आणि महापुराची परिस्थिती निर्माण राजापुरामध्ये झाली तर तो पाण्यामुळे गाळ पुन्हा तो नदीपात्रामध्ये येऊ शकतो, ही भीती आहे. आणि जर तो गाळ परत नदीपात्रामध्ये आला तर ही पूर्ण जे पात्र जे मोठं केलेलं आहे जे पात्र हे आपण पाहत आहात आता खरोखर आता इथे पाणी दिसतंय. की यापूर्वी आपण पाहिलं असाल तर इथे पाणी कमी प्रमाणात दिसत होतं, कारण एका साईडने हे पाण्याचे प्रवाह वाहत होता. परंतु आता पूर्ण पात्र हे पाण्याने दिसतंय भरलेलं. आणि दुपारनंतर पाहाल तर ते भरतीची वेळ असते, त्यावेळेला जवळजवळ हे पात्र खूप भरलेलं असतं. कारण आता नदीचं पात्र आता मोठं झाल्यामुळे आता हे पाणी सर्व आता इकडे आता या पात्रामध्ये येतं. तर आपण पाहत आहात पुढे इकडे जेसीबीने अजून काम चालू आहे. तर आपण आता त्या बाजूलाही जाऊन आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे काम चालू आहे, कशा प्रकारे गाळ उपसा चालू आहे.
आणि मित्रांनो आता पावसाबद्दल बोलायचं झालं तर आता जवळजवळ 10 जून आहे, अजूनपर्यंत पावसाचा काही लवलेशही नाही आपल्या राजापुरामध्ये म्हणा किंवा कोकणामध्ये म्हणा, परंतु आज म्हणण्यासारखं म्हणाला तर एक साधारण 10 दरम्यान आहे एक सर आली होती पावसाची, असं वाटलं होतं की खूप मोठी सर येते, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडेल, परंतु साधारण जमीन भिजेल एवढाच पाऊस पडला। आपण पाहत आहात हे जे गाळ उपसण्याचं काम आहे ते अजूनही चालू आहे, समोर 3 JCB लागलेले आहेत आणि काम चालू आहे। खरोखर हे गाळ उपसाचं काम केल्याबद्दल जलसिंचन विभागाचं अगदी मनापासून कौतुक करावं लागेल सर्व नागरिकांकडून तसंच राजापूरवासियांकडून, कारण महापुराची जी अवस्था आपल्या राजापूरमध्ये येते त्यातून थोडीशी सुटका होईल अशी आशा आहे। कारण महापूर ज्या वेळेला येतो त्यावेळी आपण पाहत आहात हे जे कुंडलिकाचं मंदिर आहे हे मंदिराचं जे कळस आहे ते कळसही पाण्याखाली जातो, एकदा ज्यावेळी जास्त महापूर येतो मोठा महापूर येतो त्यावेळेला हा कळसही पाण्याखाली जातो, नाहीतर इतर वेळी जेव्हा पूर याची परिस्थिती येते त्यावेळी कळसापर्यंत तरी पाणीही लागलेलं असतं। चला आपण आता दुसऱ्या बाजूने आपण थोडस दृश्य घेऊया, ते समोर जे ब्रिज दिसतंय जे राजापूर कोंडेतडला जोडणारं ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण दृश्य घेऊया, म्हणजे आपल्याला जवळून पाहता येईल की गाळ उपसण्याचं काम कशा प्रकारे चालू आहे। मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते कोंडेतड राजापूर या ब्रिज जवळ आलेलो आहोत आणि आता इथे आपण पाहत आहात इथे JCB आहेत जे गाळ उपसण्याचं काम चालू आहे आणि आपण पाहता तिथे केवढा मोठ्या प्रमाणामध्ये इथे गाळ उपसा केलेला आहे। हा जो रस्त्याच्या साईडने दिसत आहे तो पूर्ण गाळ उपसलेला आहे, हा जो नदी पात्रातील गाळ आहे तो सगळा इथे रस्त्याच्या बाजूला, म्हणजे आपण पाहता तिथे एकत्र गोळा केलेला आहे एका लाईनीमध्ये। आपण थोडं जवळ जाऊन पाहूया, खरोखरच यावर्षी जर महापूर आला तर खरोखरच लोकांना म्हणजे राजापूर बाजारपेठेला काही धोका नसणार आहे। पाहता आपण हा इथे जो गाळ उपसून हा इकडे बाजूला केलेला आहे नदी पात्रातील आणि हा जो अजून JCB दिसत आहे ते अजून गाळ उपसण्याचं काम चालू आहे। आपण पाहत आहात तिथे JCB वर सुद्धा जलसंपदा विभागाचं नाव आहे, खरोखरच खूप मोठं असं काम केलेलं आहे आपल्या राजापूरमध्ये जलसंपदा विभागाकडून। आणि इथे बाजूला आपण पाहत आहात तिथे नगर परिषदेचं रस्ता बनवण्याचं काम चालू आहे, कारण गेल्या वेळी इथेच एक दुर्घटना घडली होती, कारण रस्ता थोडा खराब असल्यामुळे इथे एक पाण्याची लेवल जवळजवळ हे लेवल पूर्ण भरलेली होती, रस्त्याच्या बरोबर पाणी होतं आणि लोकांना म्हणजे इथून जे येणारे जे पदयात्री आहेत त्यांना त्यांच्या लक्षात आलं नाही की कुठे खड्डा आहे वगैरे काय, त्यामुळे एक दुर्घटना घडली होती, एक इसम इथून वाहत गेलेला होता, त्यामुळे इथे नगर परिषदेने तिथे आता रस्त्याचं काम चालू केलेलं आहे जेणेकरून जर कोणी पाण्यातून जर पाणी असेल ज्या रस्त्यावर तर काही ते आपले मोटर वाहक मोटरसायकलवाले सुद्धा आहेत काही वाहक लोक तिथे न घाबरता पाण्यातूनही प्रवास करतात किंवा काही पदयात्रीही पाण्यातून प्रवास करतात, त्यामुळे दुर्घटना घडण्याचा मोठा एक ते संभव असतो। तर ते नगर परिषदेने खरोखरच खूप उत्तम असं काम आपण पाहत आहात, तिथे रस्त्याचं काम चालू आहे। ही आहेत आपल्या ब्रिज जे कोणत्या राजापूर ब्रिज आहे त्या पलीकडील ही दृश्य आहेत, इथे पाहतात काही महिला इथे कपडे देखील धुवत आहेत कारण अजून पावसाला सुरुवात झालेली नाही, कारण 10 जून आहे आणि आज थोडं वातावरण आपल्याला पाहता येईल की पावसाचं थोडस वातावरणाने आता रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागलेला आहे आणि खरोखरच इथले कोकणातील सर्वच लोकही आता पावसाची वाट पाहत आहेत, शेतकरी वाट पाहत आहेत, कारण जवळजवळ 7 तारखेला मिरग लागलेला आहे। आणि हे जे आपण आता पाहतात नदीतील जे पात्र आहे आपण इथून पाहू शकता केवढं मोठं आता पात्र तयार झालेलं आहे नदीचं, त्यामुळे
महापुराची तर भीती राजापूर मध्ये असणार नाही, शक्यतो कमी असेल। खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे आता गाळ उपसा झालेला आहे नदी पात्रामध्ये। आणि मागील व्हिडिओ मध्ये आपण एक जवळजवळ जानेवारी मध्ये जानेवारी 4 पासून गाळ उपसाचं काम चालू झालेलं, आणि त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता गाळ उपसण्याचं। ते तिकडे आपली मुचकुंदा नदी आहे, जवाहर चौकापासून गाळ उपसलेला आहे, ते आपण दाखवलेलं होतं मागील व्हिडिओ मध्ये, ते पण तुम्ही पाहू शकता। आणि आपण आता हे नदीची परिस्थिती पाहत आहात, त्यानंतर आपण पुढेही जेव्हा मुसळधार पाऊस पडेल जेव्हा आपल्या राजापूरमध्ये, तेव्हाही आपण हे दृश्य घेणार आहोत। त्यावेळी पाण्याची जेव्हा पाण्याची पातळी वाढलेली असेल, पूरस्थिती निर्माण झालेली असेल, त्यावेळी आपण ही दृश्य घेणार आहोत। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल ह्या गाळ उपसासंबंधी तेही तुम्ही कळवा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसेच राजापुरातील ज्या घटना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यासाठी आपल्या या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवता बनवता इथे आता पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या कोकणामध्ये। आपण पाहत आहात हा पाऊस पडत आहे, आणि थोड्याच वेळापूर्वी मी बोलत होतो की आपल्या जवळजवळ 10 तारीख आली जूनची, तर सुद्धा पावसाचा काही पत्ता नव्हता आपल्या कोकणामध्ये, परंतु आता पाऊस पडायला लागलेला आहे। पाहत आहे आपण ते खाली रस्त्यावर पाणी साचलेलं, आपण पहा। तर मित्रांनो, आता आपल्या कोकणामध्ये तसंच राजापूरमध्ये पाऊस पडायला लागलेला आहे, आणि खरोखर पावसामध्ये भिजण्याची एक वेगळीच मजा असते। ये ओंकार इकडे। आणि आपण आता पाहत होतो तो गाळ उपसण्याचं आपण काम पाहत होतो, आणि आपण पाहत आहात हा जो इकडे पुरा जो इकडे गाळ उपसलेला आहे, आणि हे जे आपलं मुचकुंदी नदीचं पात्र आहे जे जवाहर चौकाकडे जात, आणि त्या पात्रातील देखील हे गाळ काढलेलं आहे। आणि आता पाऊस पडायला लागलेला आहे, आज 10 जून आहे, खूप उशिरा पाऊस पडलाय, परंतु पावसाची मजा खूप वेगळीच असते। ओंकार हे सुद्धा आपल्याला दिसतोय पावसाचा आनंद घेताना, खूप मजा वाटते ना ओंकार। आपलं हे राजापुरातील जे हे निसर्गरम्य वातावरण आहे खरोखरच खूप पाहण्यासारखं आहे। आपण आता आलेलो आहोत गणेश घाट आहे, आपण आता बाजारपेठेत आहोत, आणि बाजारपेठेत पावसाची आपण पाहत आहात मजा घेत आहोत, आणि आम्ही दोघेही आता भिजत आहोत। कोकणातील पहिल्या पावसाचा आनंद घेताना मजा येते। आणि आता राजापुरातील आम्ही बाजारपेठेमध्ये आता आहोत, पाणी दाखवू का, पाणी पाहत आहात पावसाचा। पाऊस पाऊस पहिला पाऊस आपण पाहतात बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरोखरच खूप तारांबळ उडालेली आहे, कारण अचानक पाऊस आलेला आहे। 10 तारीख आहे, उशिरा पाऊस पडलाय, परंतु अचानक आलेला असल्यामुळे कोणाकडे छत्री नाही, बरेचसे नागरिक आपण पाहतात भिजत आहेत पावसामध्ये, पावसाचा आनंद घेत आहेत। नमस्कार बा, आपल्या भावाला दाखव। हॅलो, पाऊस आहे पाऊस। हा संजय काम होतं तुझ्याकडे, नंतर फोन करतो। महाकोकण महाकोकण। हा हा, आता आपण आलेलो जवाहर चौकामध्ये। आता पाऊस थांबलेला आहे, पहिला पाऊस पडून गेलेला आहे आता, आणि आशा करतो की आता यापुढे पाऊस आता कंटिन्यू होईल, जेणेकरून शेतकरी जे पावसाची वाट पाहत आहेत त्यांची कुठेतरी आता वाट पाहण्याची आता जी परिस्थिती आहे ती कुठेतरी थांबेल आता। तर मित्रांनो, आता मी व्हिडिओ इथे संपवत आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा। आणि आपण आता पाहत आहात तो पहिल्या पावसाचा व्हिडिओ आहे, तसंच नदीतील जो गाळ उपसा झालेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आहे। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल
तुमचे सर्व दर्शकांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद।